बातमी रोहित पवारांच्या वक्तव्याची आहे. गुजरातमध्ये झोपडपट्टी झाकण्यासाठी भिंत उभारल्याच्या प्रकारावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. अशी परिस्थिती टाळण्यासाठी कर्जत जामखेड मतदारसंघाचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. की काही ठिकाणी आपलं गाव लपवण्यासाठी जेव्हा एखादा मोठा नेता असेल परराष्ट्रातून एखाद्या तालुक्यामध्ये येतो, एखाद्या राज्यामध्ये येतो आणि एअरपोर्टपासून एका ठिकाणी जाऊस तर एखादं गाव असेल ते लपवायला भिंत बनवली जाते. बापरे. नाही, आमचा प्रयत्न आहे त्या भिंती तोडून ज्या गोष्टी मतदारसंघामध्ये आहेत त्या शोधून त्या अख्ख्या जगाला दाखवायचा असा प्रयत्न या ठिकाणी या टुरिझमच्या मदतीने.